सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन आता 10 दिवस झाले असले तरी कोण निवडून येणार याची उत्सुकता अजूनही कमी झालेली नाही. चहा टपरी असेल, कट्ट्यावर असेल, चौकात असेल किंवा शासकीय कार्यालयात सुद्धा सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते कोण येणार असे प्रश्न विचारले जात आहेत. आता तर लाखोंच्या पैजा देखील लागल्यात. विशेष म्हणजे ही पैज नागरिकांमधून नाही तर राजकीय नेत्यांमध्ये लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे युवकचे नेते प्रशांत बाबर यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये इतका जोश होता की शेवटी त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी 1 लाख रुपयांची पैज लावली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या तर प्रशांत इंगळे यांनी बाबर यांना 1 लाख रुपये द्यायचे आणि राम सातपुते जर विजयी झाले तर प्रशांत बाबर यांनी इंगळे यांना 1 लाख रुपये द्यायचे असं ठरल्याचं पाहायला मिळालं. इंगळे तर वाजत गाजत हलगी लावून पैसे घ्यायला जाणार आहेत, मात्र बाबर हे सोलापुरात शांतता राहावी म्हणून आपण कोणताही ढोलबाजा वाजवणार नाही असं सांगून शांततेत पैसे आणायला जाऊ असं मजेशीरपणे सांगितलं. यावरून या निवडणूक निकालाची नागरिक असो राजकीय नेते यांच्यात किती उत्सुकता आहे याचा प्रत्यय येतो.